कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. भाऊजी, भाऊजी, अबा बाबू, आई शपथ, चिंचुक्या कुलूप कोल मला मॅडमच्या पाया पडायच्या. चिंचुके, कलेक्टर मॅडम आल्यात मला भेटायला. अरे मी का स्वप्न पुन्हा बघतो काही तर. अरे बाबो, भाऊजी एक मिनिट. भाऊजी, मी तुमची कंप्लेंट माग घ्यायला आलीये. असच ना, मी बोलायला आलीये तुमच्याशी. काय बोलायचंय हे बघ, मला इथनं बाहेर काढ. मग बोलू आपण का असेल. असं ऐकून तर घ्या. माझी बात नाही, इथून बाहेर काढायला जमत नसेल तर सरकारना जाऊन आत्ताच सांग त्या घराला एकत्र शेवटचा बघा म्हणून. काय भाषा आहे भाऊजी, अहो तुमचं घर आहे, तुमची माणसं आहेत ती. अजिबात नाही, ते घर माझं नाहीये, माणसं तर अजिबात नाहीयेत. असं कसं म्हणताय? पिवताई रोज तुमच्यासाठी डबा घेऊन येते, रोज तुमचा विचार करते ती. आई सरकार रोज तुमची चौकशी करताय, रोज. ए कलेक्टर, मी काय तुला दुधखोळा वाटलो काय? चौकशी करतात म्हणे. मी खरं बोलतीये भाऊजी, खर्चा सगळ्यात. ए काय घरघर लावलाय का तू? मला काय घेणं नाही तिथल्या कुणाशी. मुकाट्याने मला बाहेर काढ, मला माझा वाटा द्या. मी, पिऊ आणि अर्णव आम्ही आमचं वेगळं राहू. एक मिनिट, त्यांची आपल्या घरात राहायची इच्छा असेल तर? हा, त्यांनी कोणाचं काय वाकडं केलंय? काही नाही, आता राहतात त्याच्यापेक्षा बाहेर ठेवून मी त्यांना. तशी कुठे किंमत मिळते म्हणा त्या घरात त्यांना. तुम्ही का असं म्हणताय? आणि एक मिनिट, तुम्ही असता का घरात? त्यांना किती किंमत मिळते बघायला? हे अक्कल ना आरजाला शिको, याचं बोलायला लागली ना तू, तिडीक जाती माझ्या डोक्यात. भाऊजी जरा थांबा, माझं ऐकून घ्या. हे बघा, काहीही झालं तरी तुम्हाला आत्ता इथनं बाहेर काढणं अशक्य आहे, तुम्ही समजून घ्या प्लीज. तू काय मांडवली करायला आली का? कोणी पाठवलं तुला? ते महत्वाचं नाही, सरकारांनी होय का नाही. त्यांनी ही कामगिरी त्यांच्या लाडक्या सुनेवर सोपवली वाटत. मग त्यांची सून आली तलवार घेऊन भाषण झाडायला इकडं. लाडकी सून म्हणे तेच सरकार तुला म्हणायचे बर का? ह्या पोरीला मी येडी करून गावात फिरवीन. भाऊजी, माणूस चुकतो आणि ती चूक समजून घेऊन पुढे शिकायचं असतं. पुढे चिंचुके वेपेन दे रे मला. मॅडम मला सुविचार सांगताय, तो लिहिला पाहिजे ना मी. दे चिंचुके. भाऊजी ए अप्पे, सरकारांना जाऊन सांग आता हिथं माझी समजूत खाल्याला कुणी आलं तरी मी कुणाचंच ऐकणार नाही. फक्त मला हेच ना लवकरात लवकर बाहेर काढा, नाहीतर मी. नाहीतर काय? तर काय होईल हे त्यांना चांगलंच माहिती आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतोय बरं का, मला इथनं बाहेर काढ. जर मी इथनं बाहेर आलो नाही, कारण मी जे करेन ते आरजेला खुळ करून टाकेल. तुम्हाला काय हवंय ते मला सांगा, मी सरकारांना जाऊन सांगते. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या मी सरकारांकडून तुम्हाला मिळवून देईन. हे बघा, फक्त तुम्हाला आत्ता इथनं बाहेर निघणं खरंच अशक्य, प्लीज तुम्ही समजून घ्या. मी परत एकदा सांगते तो. ठीक आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तो फक्त सुरुवात है. तुम्ही कुठला भी डॉक्टर बोलवा, नाही ते एखादा बाबा बोलवा, मी रुपालीला तशी ठेवणार, म्हणजे ठेवणारच. नावाची हाय मनी आणि अख्ख्या कदमांना पाच पिया पाणी. दोघेही ऐकायला तयार नाहीयेत. म्हणजे सुजय भाऊजी आणि अर्जुन. अर्जुनला असं वाटतंय सुजयला जर का बाहेर काढलं तर तो बाहेर आल्यानंतर काहीतरी दंग घालेल आणि ते माझ्या बाळासाठी. नाही म्हणतोय ते खरंच आहे, पण एवढं आता पिऊताईचं कारणही समोर घेतलंच की पिऊताईसाठी म्हटले सुजय भाऊजींना जरा बाहेर काढ, पण तो पिऊताईला जाऊन समजवायला गेला आणि मग दोघेही जण माझ्याकडे आल्याने म्हटले की सुजयला काही दिवस आतच राहू देत. झालं, आता म्हणजे अर्जुन ऐकणारच नाही. तर आज सकाळी सुजय भाऊजींना पण भेटून आले. हो, तू काय बोललीस का त्याच्याशी? तुला माहिती आहे म्हणून. नाही हो सरकार. बोलू नकोस त्याला, त्याच्या पोटात काही राहत नाही. फाटदिशी त्या संकल्पला बोलेल तो. आणि मग काय, अर्जुन मध्ये माझ्यामध्ये भांडण लावायला सुद्धा काय? नाही नाही,
तुर्तास आपल्यात भांडणं नकोत. अप्पे, तुझ्यात नारच्यात भांडणं नसतील ना, तर आपण कुठल्याही गोष्टीचा सामना करू शकतो. अहो सरकार, पण आत्ता काय करायचं? सुजय भाऊजी पण अडून बसलेत. आज सकाळी म्हणत होते मला प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा हवाय. बघितलं ना कसा अडमोठेपणा करतोय तो. मी सुजा, स्वप्नील आणि अर्जुन असे तीन हिस्से करणार होतो प्रॉपर्टीचे. सरकार जाऊ द्या ना, असे अर्जुन तुम्हाला कधीच हे नाही बोलणार. नाही, त्याच्या बापाच्या बाबतीत मी जी चूक केली ना ती मला परत होऊ द्यायची नाही. हो सरकार, पण अर्जुनला प्रॉपर्टी मधला समान हिस्सा दिला तर त्याची आई नाही ना परत येणार. हो सरकार, पण तुम्ही त्याच भावनेने करताय ना. हा पण जाऊ द्या ना, नको त्यावर आता परत बोलायला. आणि अर्जुन जरी नाही बोलला तरी सुद्धा आम्ही वाटणीचा विषय घरात काढला की लगे वादाला तोंड फुटणार आहे. ती मनी काही गप्प बसणार की नाहीये. मग आता दुसरा कुठला पर्याय आपल्याकडे, तो शोधला पाहिजे ना. नाही तर मग सुजय भाऊजी अर्जुनला सगळं सांगून मोकळे होतील. थोड्या पैशाचा विचार करून पाप करून बसलो, त्याची फळं अशी चुकवावी लागतील असं कधी वाटलं नव्हतं. सरकार, आता त्या गोष्टीचा विचार नका करत बसू. सुजय भाऊजी अर्जुनला हे सगळं कसं नाही सांगणार ह्याची काळजी घेऊया आपण. बरोबर बोलतीयस तू, मी बोलून बघतो तसं वकिलांशी. तुम्हाला काय करायचं ते लवकरात लवकर कर. तुम्ही जी काही आपण आम्ही आमची काळजी घेत आहे ह्या दिवसांमध्ये ना, अशीच काळजी प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोची घ्यायला हवी. आता तू तर कर्तव्याचा भाग झाला खर तर. पण हा हे आपल्या हिरकणी योजनेचं काम कसं काय चालू आहे? अगदी उत्तम. काम उत्तम चाललंय. मग आपण ना मॅडमला जरा आराम करायला सांगू का? सरकार इकडं परत, अरे नक्की चाललंय काय? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पण तुमच्या मैत्रीत अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे इतकी वर्ष तुमची मैत्री टिकली? अंडरस्टँडिंग सर, हेल्पिंग नेचर आणि हेल्पिंग नेचर. त्याला सगळ्या सगळ्या वर्किंग वुमन आहे आम्ही, त्यामुळे कधीही कुणाजवळही कुणाच्या म्हणजे घरी किंवा पर्सनल लाईफमध्ये किंवा फील्डवरती काही प्रॉब्लेम आला एक कॉलला आम्ही सगळ्या हजर असतो. बरं, प्रत्येक ग्रुपमध्ये ना एक कोणतरी डॉन असतो. शैलजा पाटील लेडी डॉन आहे. लेडी डॉन आहे. लेडी डॉन म्हणजे काय? एखादी आठवण, काय प्रसंग सांगाल? ऍक्च्युली काय झालं, आम्ही एका एक्सटेशनला जात होतो दोघी वर्किंगला, आणि दोघी मॅरिड आहे पण वाटत नाही कारण ते पॅक वगैरे असतं ना सगळं वरती घातलेलं वगैरे असतं. आणि तसं दोन मुलं, एक मुलगा बघत होता दोघींच्याकडे आमच्या, आणि आम्हाला कळत नव्हतं की ऍक्च्युली हा हिच्याकडे बघतोय का माझ्याकडे बघतोय. म्हणून मारलं त्याला नाही. आणि मग आम्ही दोघी, एक जण पुढे बसली एक जण मागे बसली बसमध्ये, आणि मग तो मुलगा मागं होता माझ्या साईडला. मग त्याला म्हटलं बाबा रे लग्न झाले लाईन का देऊ नको वगैरे, म्हणजे बघू नको तू सांग. बघणं म्हणजे लाईन देणं नाही, हे नवीनच सलाईन आहे. सलाईन मधलं लाईन टाकली औषधातलं मग. मग ते कळलं नंतर, मग त्याच्यानंतर त्याला सांगितलं तरी समजावून ऐकला नाही तो. मग त्याच्यानंतर बस स्टँडवर मारले त्याला, काय रे बाबा बघतोस किती वेळ बघतोस तू, किती वेळ बघतोस, काम वगैरे आहेत का नाही तुला, म्हणून सांगून एकदा आधी सांगितलं असतं तर काळा गॉगल लावून एपिसोड केला. त्यांच्याकडे बघणं म्हणजे गुन्हा झाला आहे. सिक्स असतो ना लेडीज ना, एक्स्ट्रा पॉवर असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि ती तुमच्याकडे एक अशी अलौकिक अशी शक्ती आहे. तुम्हाला कळतं ना लगेच? हो हो समजतो. सर पुढचा कसा बघतोय, कुठल्या इंटेंशनने बघतो. पण मला सांगा, पुरुषांकडे पण अशी काही शक्ती असते का? नाही, पुरुषाला ह्या बाबतीत थोडं कमी ठेवलं. सॉरी, म्हणजे कसं, आता तुमचे मिस्टर जेव्हा घरी येतात तेव्हा घरी येताना साधारणतः घरातल्या वातावरणाचा अंदाज त्यांना आधीच, ती पण शक्तीच आहे ना त्यांच्याकडे, का ती तुमच्याकडनं तुम्ही अशी थ्रो करता? कारण त्यांना माहिती असतं सर की आपलं काहीतरी चुकलंय, म्हणजे घरी जाऊन ओरडा खाणार. म्हणजे सगळ्यात कष्टी दुःखी जर जीव असेल तर तो नवऱ्यांचा. असं मला एक सांगा, घर कोणाचं? दोघांचं. तरी सुद्धा तो माणूस जीव मुठीत घेऊन घरात काय? कारण तुमच्या बाबतीत विचार पटलं मला.
25 ते 30 जरा धाकच असतो 5 दिवसात शेवटच्या, म्हणजे आमचं पण जरा प्रेशर जास्त असतं, क्लोजिंग असतं, आमचे टार्गेट तुमचा व्यवसायाचा भाग झाला ना, मग त्याचा इफेक्ट घरात काय आहे? तुम्ही गोळ्या देताना काय सांगता पहिलं वाक्य, या गोळीचे साईड इफेक्ट नाहीये, पण मग तुमचा हा साईड इफेक्ट 25 ते 30 घरात का राहतो? आपल्यावरती अवलंबून आहे सर, म्हणजे साईड इफेक्ट तर नसतो तो, खरं आपल्यावरती अवलंबून, जर घुमऱ्यातून आत जाताना आपण जॉबचं प्रेशर बाहेर ठेवून गेलो तर ते आपल्यावरती आहे. मग ते तुमच्यावरती आहे ना? आम्ही अग्री करतो की असं नाही आहे, आमच्या घरातले मिस्टर म्हणजे 24 तारखेला तुम्ही एक उमऱ्याच्या बाहेर हे ठेवण्याची गोळी घ्या ना कुठली तरी, नक्की पुरुष सगळे खुश होणार आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बर, आज उखाणा घ्यायचा असेल तर कुठला घ्यायचा? कमळांच्या फुलांचा हार, लक्ष्मीच्या गळ्यात, दीपक पटलांचे नाव घेते पैठणीच्या खेळात, सोन्याचे ताट त्याला चांदीच्या फुलवाती, चिराग माझे पती व मी त्यांची सौभाग्य होती. अरे वा, अमृताची गोळी आजच्या दिवसाला आली. शरदरावांचं नाव घेऊन सांगते, आदेश भाऊजी या कार्यक्रमासाठी खूप तयारी केली. ऍक्च्युली मला नाव घेता येत नाही, मी डिरेक्टली नावानेच बोलवते. कसं? मी ऍक्च्युली काळू म्हणते त्याला. आता पटलं असेल लेडी डॉट का? पण तरी दीपकनी मारला 6, शैलजा त्याची फिक्स. देवाच्या साक्षीने हिरवा सुडा मी भरला, राजूचा प्रीतीचा संसार मी थाटला. ऍक्च्युली सर मला शॉपिंगचं भन्नाट वेळ आहे, त्यामुळे उखाणाही असा मजेदारच घेते मी. घ्या बिंदा. सप्तपदीच्या या वाटेवर साथ देईन तुला, सप्तपदीच्या या वाटेवर साथ देईन तुला. प्रकाश, तुला एक शर्ट घेताना 4 साड्या आणि 3 ड्रेस घेईन मला. बस तेवढे? बस. बिचारा प्रकाश, म्हणजे सूर्योगोला हा उखाणा ऐकून प्रकाश पडला. काही क्षणापूर्वी तुमच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्याचबरोबर काही क्षणांनी इतक्या चेहऱ्यावरती मस्त हसत आहे. तुम्ही अशाच हसत राहा, आनंदात राहा, हे आमचं मनापासून सांगणं आहे. कारण शेवटी घराघरातल्या माऊलीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम 20व्या वर्षात पदार्पण करून 20व्या वर्षाचा प्रवास सुरू करत असताना आपला हा प्रवास सुरू तर आहेच, पण या माऊलींचा प्रवास सुद्धा तसाच सुरू आहे. कारण यांनी त्यांच्या बॅगेतून काढलेली एक गोळी डॉक्टरांनी कुठल्या तरी रुग्णाला दिल्यानंतर त्यातून त्याला मिळणारा पडणारा आराम आणि त्यामुळे घराला मिळणारा आनंद, ही एवढी मोठी लिंक आनंदाची आहे. तेव्हा ऊन पावसाच्या खेळामध्ये सातत्याने धावणाऱ्या या माऊलींना मनापासून शुभेच्छा देत असताना मला तुम्हाला विचारायचं आहे, या सगळ्या प्रवासामध्ये इतक्या छान आनंदाच्या वातावरणात 6 जणी मिळून कधी पिकनिक? खूप वेळा होते. खूप वेळा म्हणजे हेही करता? हेही करतो सर. आता आम्ही ट्रिपला गेलेलो दंडोबाला, किस्सा आहे. प्रत्येक जणी 2-व्हीलर वरती दोघी दोघी बसून गेलो. नेहमी लेट येणारी तृप्ती, नेहमी लेट कुठल्याही कार्यक्रम. आणि त्याच्या त्या दिवशी काय झालं, ही पुढच्या गाडीवर बसली असेल, मागच्या गाडीवर असेल, असे म्हणत आम्ही दोघी दोघी बसलो, निघालो तिथून. आणि आम्हाला काय वाटलं, एकटी जिच्या गाडीवर होती वनिता एकटी होती, तिला काय वाटलं आता असू दे म्हणून स्लोप होता, तिघी जण बसले असतील म्हणून ती एकटीच बसली गाडीवर. तिला वाटलं की असू दे आता तिघी गेले असतील मला लेट होते म्हणून. तर ही लेट मागे असं करत करत निम्म्या रस्त्यात आलो, जिथं टपरीवरती चहा प्यायला थांबलो. बघतोय तर तृप्ती कुठे आहे? डोंगर आहे, उतरते ना, डोंगर आहे, ट्रेकिंग सारखं आहे. आणि चहा पिण्यासाठी थांबलो, 6 चहाची ऑर्डर दिली. त्या सगळ्यांच्या गाडीवरती पर्स, हिची पर्स पण आमच्या सोबतच, फक्त मोबाईल हातात होता, करतो रेंज प्रॉब्लेम, नॉट रिचेबल तिथे, म्हणजे डोंगर असल्यामुळे. मग आम्ही म्हटलं की आता काय करायचं, तिथं तरी वाहनं वगैरे नाही आहेत. तर मग आम्ही परत ठरवलं की मागे जायचं, दोघी तिघी जाऊन घेऊन आलो. बघतोय तर काय हिच्या डोळ्यात गंगा जमुना सगळ्या. आम्हाला पण टेन्शन आलं होतं, आम्हाला टेन्शन बरं वाटतंय, कारण ऑलरेडी म्हणजे ही खूप शांत आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मी आहे ना, हो हो, मी जितकी चेंज झाली आहे ना श्रीनिवास, तितकं कोणीच चेंज नाही होत. पण त्यात तुझं काय? तू ऐक, आधी सांभाळून सांभाळ, तू उतर ना खाली. ही नाही होत रे,
बघ आता मी कसा गोळा खाल्ला. हो हो बाई, मानलं तुला. तू कमाल आहेस, तू ग्रेट आहेस, तू एकदम परफेक्ट आहेस. हा आता उतर खाल. श्रीनिवास असं करायचं रे, त्यातच मज्जा आहे. हो हो, तरी पहिल्या प्रयत्नाच्या मनाने तू बरा गोळा खाल्लास हा. नाहीतर माझी जेव्हा पहिली वेळ होती ना गोळा खायची, मी एवढा स्लो गोळा खाल्ला होता की शेवटी त्याचं सरबत झालं होतं. मग बाबांनी मला तेच सरबत प्यायला लावलं. असा किती लहान होतास तू? असं नाही, 3-4 वर्षाचा. तेव्हा तुझ्या दादा मामाने तुला गोळा खाऊ दिला? नाही, तेव्हा मी दादा मामाकडे नाही राहायचो. मग कुठे राहायचा? रत्नागिरीत. देन दादा मामांकडे? रत्नागिरीत बाबांचा खूप मोठा बिझनेस होता, तो बुडाला. खूप कर्ज झालं होतं आमच्यावर. मग घरदार, जमीन सगळंच विकावं लागलं. तेव्हा मला फार काही कळत नव्हतं, मी लहान होतो. आपण घरातून निघताना आईबाबांना रडताना पाहिलं होतं. काय मग इथे आलो राहायला. दादा मामाने लगेच बोलवून घेतलं. मला जेवढं आठवतंय ना, तेव्हापासून घर म्हटलं की खोतांचं घरच डोळ्यासमोर उभं राहतं. पण मग असं किती दिवस, आय मीन तुझं उद्या लग्न ठरेल, तुझी स्वतःची फॅमिली असेल, तेव्हा? तर तसा लग्नाचा काही विचार केला नाही ना मी. पण या घराचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, ते मी आयुष्यभर फेडत राहीन. वेल प्लेड, कीप इट अप. थँक यू सर. श्रद्धा, मला काय माहित होतं की तू चांगलं खेळतेस, सो मी त्याचं कौतुक नाही करणार. पण आज ज्या प्रकारे तू तुझ्या खेळण्याचा चान्स मागून घेतलास, द वे यू स्टूड अप फॉर युअर सेल्फ, तू माझ्यासाठी तेव्हाच जिंकलीस. आय एम इम्प्रेस्ड. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय होऊन बसला हो या सगळा? कांता भाऊजींका अशा प्रकारे कळूक नको होता. हो ना, माझी पण अजिबात इच्छा नव्हती. मग माका वाटलं की त्यांना माहीत असेल. खरं तर ज्या बातमीमुळे घरात आनंद पसरू खावा, उगस दुधात मिठाचो खडू पडला. मग आता वेळ लिहा, तुझ्या पण नीट पार पडले. घरातल्या सगळ्यांना ही आनंदाची बातमी लवकरच कळवूयात. अगदी बरोबर, आता उगाच लांबणीवर टाकण्यात कायच अर्थ नाही. पोरं मुंबईहून इली की त्यांच्या कानावर घालू आणि लगेच मुहूर्त काढू. उमा, घरामध्ये एखादं शुभ कार्य घडला ना की घरात नव्यानं उत्साह येईल. हे जे काही घरामध्ये मतभेद गैरसमज झाले आहेत ते सगळे मागे पडतील. खरंच सर्वेश्वराच्या आशीर्वादाने अगदी असाच हो. जेवणाची वेळ झाली आहे ना, अजून होताच माझा थोडा उशीर लागत. हा हा, हरकत नाही, सावकाश होऊ दे. तोपर्यंत काय देऊ काय खाऊ? माका भूक लागली म्हणून आलो नाही. उमा, अजून काय वया होता काय? काही नकोय मला, कुणी मदतीला नाही म्हणून आलो. सांगा काय करूचा हा? काहीतरीच तुमचा आपला का भाकरा थापून देऊ?
अहो नको, मी करते ना, काय तुम्ही पण भाकऱ्या शेकूक मदत करू? हो असं काय करतास? कोणी बघा तर काय म्हणत, घरात बाई माणूस असताना बरं वाटत. मग काय झालं? हे बघा उमा, घर दोघांचं असताना दोघांची जबाबदारी, मग एकमेकाला मदत करायला काय हरकत आहे? मान्य पण करते मी. अहो तुम्ही करा, पण इथल्या चार गोष्टी आम्हाला पण सांगा, म्हणजे आम्ही पण शिकू. सगळं येतं तुमका, ते माका माहिती आहे, पण आमका संधी देत नाही ना तुम्ही. कशात? उमा निशीच लग्न झाल्यानंतर आपलाच एकमेकांना आधार असणार ना. आता निशी खायला लांब जाणार. ते बरोबर आहे, ती इथेच असेल, पण तिचा आपला संसार असेल ना. मग आपण एकमेकांचाच विचार करायला पाहिजे ना त्यावेळेला. पण त्याची सवय आतापासून करूची हवा ना. मी बघते भाजी शिजत आहे का नाही. हो मी कुठे मी टाकू च्या मी उमा आपल्या जोडीदारासाठी जेवण बनवता येणं यात केवढा सुख असत. तुमका कायम ते मिळत येईल, थोडा आम्हाला पण मिळू दे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तू इथे या वेळेस काय करतीस तू? आता तुला इथे कोणी बघितलं तर? हे सर तुमच्यासाठी आणलंय. एक मिनिट थांब, ठेव. हे काय? प्लीज श्रीनिवास, आपण जेवणाचं काय करूया? बाहेर जाता खूप कंटाळा आलाय. लेट्स ऑर्डर समथिंग ना. श्रीनिवास, ए अरे काय करतोय? एक मिनिट थांब. श्रीनिवास, व्हॉट्स गोइंग ऑन? आण इकडे इकडे इकडे. अरे दे, तो पण दे. काय चाललंय तुझं? दे लवकर. हो थांब, देते. एकच मिनिट. पण काय करतोय तू? ये उठ. अरे हो ऐको, ये श्रीनिवास. अरे कुठे येऊन चाललं, काय चाललंय? एक मिनिट बघ, ही चेअर आहे, बस आराम. प्लीज सांग, सांगणार आहेस का काय झालंय? काय? एक मिनिट थांब. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अजिबात डोळे उघडायचे नाहीत. ओके, असं काय सरप्राईज देणार आहेस तुम्हाला? थांब श्रीनिवास, मी थांबले असते पण मला ना खरंच खूप भूक लागली. आपण आधी ऑर्डर करूयात का काहीतरी? जरा थांबशील एक मिनिट? श्रीनिवास, मी थांबले असते पण मला ना खरंच खूप भूक लागली. जस्ट ऑर्डर समथिंग ना फर्स्ट, मग काय ते सरप्राईज द्यायचं ते दे प्लीज. चाललंय तुझं, मला खरंच खूप भूक लागली. माझ्या पोटात कावळे ओरडतात श्रीनिवास. हो मग ठीक आहे, त्यांना सांग जेवण रेडी. श्रीनिवास, हे सगळं तू बनवलंय? हो सिरियसली सर,
एक मिनिट, तुम्ही खाऊन घ्या ना, तुम्हाला बघा नक्की आवडेल. पण काय गरज होती, कशाला केलंस तू हे? तुला माहिती आहे ना रात्री मी फक्त हेल्दी खातो, लाईक सॅलेड. सर हे पण हेल्दीच आहे. आमच्या कोकणात ना याला सलाईन म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर अशक्त वाटत असेल, बरं वाटत नसेल, तर मग पेच प्यायची. म्हणजे कसं एकदम तरतरी येते. काय तरतरीत? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. जसा कृष्ण शोभेल गोपाळ गावी, तसा राहशी तूही पैतृक ठाई. बरोनी जलाला तिचा नाथ होशी, युद्धातया तू तिचा कृष्ण होशी. जलाला वरुणी, जल म्हणजे पाणी, पाण्याशी लग्न ग्रंथात लिहिलं होत. कलियुगात विशिष्ट मुहूर्तावर जन्मलेल्या तीन स्त्रियांच्या आधारे त्रिनयना देवी, तीन महाशक्ती भूमी अग्नी जल यांच्यामध्ये संचार करेल. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या तिघी जणी म्हणजे मनोरमा, इंद्राणी आणि नेत्रा. मनोरमा हयातच नाहीये पंटी, इंद्राणीचं लग्न झालं नाहीये. म्हणजे नेत्रा, नेत्रा जलतत्व. वरोनी जलाला नेत्राशी अद्वैतचा विवाह झालाय पंटी. म्हणजे म्हणजे विरोचकाचा सेवक अद्वैत. जरी काळ गेळण्यास दोघा सतावे, विवाहास उशाप समजून जावे. म्हणजे नेत्रा आणि अद्वैत दोघांनाही मृत्यूयोग होताच की, आणि त्यांच्या विवाहानंतर दोघांचाही मृत्यूयोग टळला. तरी क्रूर नियतीना विश्राम देई, विरोचक तुझा जीव घेण्यास येई. या युगात सुद्धा विरोचक येणार आहे. जीव, जीव घेणार? कोणाचा जीव घेणार? सेवकाचा. अद्वैतचा. तुझ्या देवकीला वधूनी विरोचक, यशोदा बनूनी तुझा घास घेई. मनी विषल लेऊनी पोसूनी तुझला, वधाया तुला चालली कारवाई. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ममता देवकी आणि मग अद्वैतची यशोदा म्हणजे मी. मी ममताला मारलं आणि मग मी अद्वैतचा जीव घ्यायला निघाले होते. म्हणजे अद्वैत विरोचकाला दगा दिलेला सेवक आणि मी. मी विरोचक आहे बंटी.
विरोचक राक्षस, विरोचक राक्षस ज्याने त्या त्रिनयने बरोबर युद्ध केलं तो राक्षस मी आहे. मी बंटी मी. मला वाटत होत मी अद्वैतला प्रॉपर्टीसाठी मारण्याचा प्रयत्न करते, पण नाही हे विधिलिखित होत, हे लिहून ठेवलं होत. कारण अद्वैत सेवक आहे विरोचकाचा आणि मी विरोचक आहे. त्याने विरोचकाचा विश्वासघात केलाय. युद्धात तो त्रिनयना देवीला सामील झाला होता म्हणून मी सूड उगवते. त्रेता युगातला सूड म्हणून करताय सगळं. काय चाललंय? काय आधी तो ग्रंथ, मग पेट्या, मग नाग आणि आता विरोचक. ताई राक्षस आहे. बोल ना बंटी काहीतरी. मी विरोचक आहे, विरोचक राक्षस. शक्ती आहे माझ्याकडे, शक्ती आहे म्हणून कोणीही हरवू शकत नाही मला आता. म्हणून भट्टी, म्हणून मी पेटीला हात लावू शकत होते. तो नाग मला मदत करतोय कारण मी राक्षस आहे, विरोचक आहे मी. मला कुणीही हरवू शकत नाही, कुणीच नाही. ही फक्त रुपाली मात्र नाहीये बंटी, राक्षस आहे, विरोचक राक्षस. विरोचक आहे मी. शक्ती आहे माझ्याकडे बंटी, शक्ती आहे. या कलियुगात अद्वैत नेत्राचा सारथी आहे म्हणून तिच्यावरचा मृत्यूयोग टळला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? तुम्ही काही चुकीचं करू नका. अहो अधिपती, आपण चुकीचं काही नाही करत आहोत, आपण बरोबरच करतोय. हे बघा, तुम्हाला सांगू माझे बाबा काय म्हणतात. कोणतंही काम करताना माणसाचा हेतू चांगला असला पाहिजे आणि आपला हेतू चांगलाच आहे. अहो पण तुम्ही बोलू नका. तुम्हाला बोलताना त्रास होतोय ना, मग बोलू नका. नाहीतर तुम्हाला पण ओंकार दादा आणि रव्या दादा न बोलवून गुपचूप हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. अहो अधिपती, नका बोलू. नका ना बोलू, तुम्ही फक्त हातवारे करा, मी समजून घेईन. असे नाही, हा मग नाही समजणार मला. अहो मित्रच मित्राच्या मनातलं ओळखू शकतो ना. आपण आहोत ना मित्र. अहो सॉरी कशाला, जाऊ दे, बोला. सॉरी हातवारे करा. सॉरी काय? बॅग का? अच्छा, गाडीतली पिशवी ज्याच्या चाडी होती. हा मी सांगितलं ना तुम्हाला मगाशी, आपल्या शाळेत कार्यक्रम असतो ना दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी, त्यात नाटक बसवणार होत ना, त्याचे कॉस्ट्युम्स होते ते. मी म्हटलं ना तुम्हाला. किती प्रश्न आहेत तुमच्या चेहऱ्यावर अधिपती. एरवी प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन असणाऱ्या माणसाला पण एवढे प्रश्न पडतात. तुम्हीच म्हणता ना, प्रश्न निर्माण झाला की त्याबरोबर उत्तरही तयार असत.
फक्त ते शोधावं लागतं, शोधलं की सापडतं. तसंच आहे. आणि हे बघा, अवघड प्रश्न असला की तो ऑप्शनला टाकावा, कारण जर एकाच प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आपण वेळ घालवला तर बाकीच्या प्रश्नांसाठी आपल्याकडे वेळच उरत नाही. उद्या पुढे या पुढे मी आज जे केलं ते करू नका. तुम्हाला माझी अधिपती शपथ घालू नका. तुम्हाला आवडत नाही ना शपथ घातलेली, तसंच मला पण आवडत नाही. हा ओंकार दादा, अधिपतींना जरा थ्रोट इन्फेक्शन झालंय, त्यामुळे बोलता येत नाहीये त्यांना. मला सांगा ना निरू, मी सांगते त्यांना. अच्छा बर, ठीक आहे ठीक आहे, मी सांगते. बाय. नवीन मशीन्स आलेत फॅक्टरीमध्ये, त्याच्या इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला बोलवले फॅक्टरी. आणि हां, तिकडे जाऊन पण फार बोलू नका, स्वतःची काळजी घ्या तुम्ही, इथली काळजी करू नका. बाय. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दुर्गे. हा ताई. कालच मागच्या दारातली बाबळी तोडली ना. वय दार. वय ताई. मॅडम मी आत येऊ का? आम्ही थांबा म्हणलंय ना तिथंच. का झालं मॅडम? तुम्हीच सांगा की. म्हणजे कुठं गेला होता तुम्ही? ताई येऊ त्यांच्या पाया पुढं. आता दोन पर्याय आहेत तुमच्याकडं. तुम्ही कुठं आणि कशासाठी गेला होतात हे खरं खरं सांगा, आणि त्या डाळ्या ओलांडून या बाजूने घरात या. आणि काही सांगायचं नसल तर दोन्ही पाय त्या काट्यांवर ठेवा आणि चालत आत या. मॅडम हे सगळं का? का म्हणजे तुम्ही या घरचे नियम मोडलेत. वय आणि जो भी या घरचा नियम मोडतो किंवा चुकतो का नाही त्याला शिक्षा तर भोगावीच लागते ग. आता म्या नाही का कोण काळ करून घेतलं होत. आणि माझ्या चंचीनं तर केवढे चापकाचे फटके खाल्लेत वया. अजून मी वळ आहेत तिच्या अंगावरती. अगं परवाच फोटो बघितला म्या. बात झालं, चंचीच काय मध्येच. अग ते शिक्षेबद्दल सांगत होते ग ताई. या आम्ही बघतो काय ते. तू घबरा ना. तर सुन बाई, तुम्ही सकाळपासून घरात नव्हता, तुम्ही तुमच्या बाहेरला बी गेला नाहीत, मग सकाळपासून आतापर्यंत तुम्ही होतात कुठं? हा कुठं होता? आमच्या परवानगी शिवाय आणि कुणाला बी न सांगता तुम्ही बाहेर गेलात का? बोला पटशिरी, असं काय काम होत तुमचं? आणि हल्ली सारखे का हो तुम्ही बाहेर जाता? हा मॅडम या सहजच गेले होते बाहेर. सहज? सहज म्हणजे नक्की कुठं? आणि आम्ही बाहेर जातो तर आम्ही गाड्या घेऊन जातो. तुम्ही तर गाड्या बी नेत नाही. चार चार गाड्या दारात आहेत पण तुम्ही रिक्षाने बाहेर जाता का? सूर्यवंशींची इज्जत काढायला? नाही मॅडम तसं नाही. मग कसं सांगा पटशिरे,
उत्तर मिळाल्या बिगर तुमची काट्यापासून सुटका नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. फायनली सगळं काम झालंय. आपण एक काम करूया, आपण कुठेतरी जाऊया आणि छान नाश्ता करूया. अरे नाश्ता करायला बाहेर कशाला जायला हवं, घरी जाऊया की. मी सगळ्यांसाठी मिसळ पाव करते. एकदम एनर्जी आली. एक मिनिट मयू आणि प्रतीक, तुम्ही जाऊन पाव आणि फरसाण घेऊन या. ओके चालेल. चल मयू जाऊया. जा पटकन जा. एक मिनिट फोन त्याच्या खाली ठेवली. मीरा मॅडम. हॅलो मॅडम, मी तुम्हालाच फोन करणार होते. आमचं प्रोडक्ट डिलिव्हरीसाठी तयार आहे. रिअली? हो, आणि काम अगदी ना मनासारखं झालंय. तुम्हाला पण प्रोडक्ट आवडेल. पण नुसतं प्रोडक्ट नाही, त्याचं पॅकेजिंग सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि आमच्या कंपनीमध्ये प्रोडक्ट डिलिव्हर करताना ते आमच्या कंपनीच्या स्टँडर्ड्सना मॅच करायला हवं ना. तेव्हा कुठल्या तरी थुकरट डब्यांमध्ये पॅक करून देऊ नका. सॉरी मॅडम, तुम्हाला जसं पॅकेजिंग हवंय ना तसंच करून मिळेल. गुड. काय झालं? ह्या बॉक्सेसमधनं सगळे डबे बाहेर काढा, त्यांना हे पॅकेजिंग नको आहे. त्यांच्या कंपनीच्या स्टँडर्ड प्रमाणे त्यांना पॅकेजिंग करून हवंय. किती चांगलं पॅकेजिंग केलंय आपण. अरे ठीक आहे ना, असेल काहीतरी प्रॉब्लेम म्हणून त्यांनी सांगितलंय. ह्या बॉक्सेसमधले सगळे डबे काढा, आपल्याला अशा पॅकिंग बरोबर डिलिव्हरी नाही करता येणार. एवढं आहे ते करावं लागेल ना आदित्य. मला ना स्ट्रॉंगली वाटत होतं अश्विनी की तू ही ऑर्डर ऍक्सेप्ट करायला नको हवी होती. इट्स टू लेट. आता हे कसं होणार सगळं, त्यांना सांग नाही जमणार म्हणून. जिनी तू पागल आहे का, काही काय बोलतेस? हा एवढी मोठी ऑर्डर रेडी करून ठेवलीये, ती जर का डिलिव्हर नाही केली तर सगळ्याची सगळा माल तसाच पडून राहील, हे कळतंय का तुला? बट पॅकेजिंगला आता आपल्याला पुन्हा पैसे लागतील. यु नो व्हॉट, ऑलरेडी रॉ मटेरियल साठी ना आपण खूप खर्च केलेला आहे, मार्केटमधून फेवर घेतलेला आहे, आता पैसे कुठून आणायचे एवढे? अगं जेनी, पण ही ऑर्डर डिलिव्हर नाही केली तर सगळ्याचा सगळा माल वेस्टेज जाईल, सगळे पैसे पाण्यात जातील, हे कळतंय का तुला? त्यापेक्षा आपण थोडे पैसे टाकून मेल ते पैसे घेऊयात ना, काय प्रॉब्लेम काय? अरे पण कसे सुटतील पैसे? तुम्ही दोघं माझा ऐकणार आहात का प्लीज? आत्ता ह्या क्षणी वाद नकोय. हे बघा, आपल्याला काही करून डिलिव्हरी करावी लागणार आहे ना जेनी, मग जे आहे ते करायला पाहिजे ना. आपल्याला पॅकेजिंग चेंज करावं लागणार आहे ना, ते करूया आपण. चला आता. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही बोलवलं? हो, अश्विनी ब्युटी प्रोडक्ट्सला 7 वाजताची वेळ दिली होती ना, फोन कर आणि चेक कर कुठपर्यंत पोहोचलेत. मॅडम ऍक्च्युली तुम्हाला मी तेच सांगणार होतो, अश्विनी वाघमारे ऑर्डर घेऊन आल्यात. ठीक आहे, आत पाठवते. मानलं पाहिजे अश्विनी तुला, वेळेच्या आधी ऑर्डर घेऊन आलीस.
कम इन। मॅडम तुम्ही जी वेळ सांगितली होती त्या वेळेत ऑर्डर तयार आहे आणि तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे ना पॅकेजिंग सुद्धा केलंय, म्हणजे मागच्या वेळेला जे पॅकेजिंग होत ना त्याच्यापेक्षा वेगळं आहे। हवं तर तुम्ही बघू शकता। एक मिनिट, खात्री बाळगा आमचं प्रोडक्टही तितकंच चांगलं आहे। दुर्गेश एक काम कर, हे प्रोडक्ट लॅबमध्ये पाठव, क्वालिटी टेस्ट करून घे। ओके। तुम्ही उभ्या का, बसा ना। थँक्यू। मॅडम हे लॅब रिपोर्ट। मला खात्री आहे मॅडम प्रोडक्टचा रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार आहे, कारण तुमच्या क्वालिटी स्टँडर्ड प्रमाणेच रिजेक्टेड, तुमचा हा फेस पॅक रिजेक्ट झाला। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।